में एक पत्रकार परिषद आयोजित की गई। पत्रकारों से बात करते समय विजय वडेट्टीवार ने टैक्स का मुद्दा उठाते हुए कहा कि मनमोहन सिंह जी की सरकार में 12% टैक्स था, तो वही अब केंद्र सरकार ने 35% टैक्स को बढ़ा दिया है। महाराष्ट्र राज्य सर्वाधिक टैक्स भरने वाला राज्य है, तो यह केंद्र सरकार की जिम्मेदारी है कि वह आम जनता को दिलासा दे। विजय वडेट्टीवार के वक्तव्य के मुताबिक महाराष्ट्र सर्वाधिक टैक्स भरने वाला राज्य है। देश का 15% टैक्स का हिस्सा महाराष्ट्र उठाता है, लेकिन माननीय पंतप्रधान का राज्य सरकार पर कोई ध्यान नहीं। उनका कहना है कि हमारी ही राशि को रोककर हमें ही उपदेश करना सरासर गलत बात है। राज्य सरकार की माननीय पंतप्रधान जी से विनंती है कि दूसरे राज्यों के उदाहरण देने से अच्छा हमें मदद करें। वही उदाहरण देते हुए कहा कि जब गुजरात में चक्रवात आया था, तब गुजरात को बड़ी ही कम अवधि में 1000 करोड़ रुपयों की मदद भेजी गई, तो वही दूसरी ओर महाराष्ट्र को केवल 177 करोड़ रुपयों की मदद दी गई थी, जबकि महाराष्ट्र में चक्रवात की तीव्रता ज़्यादा थी। तात्पर्य यह है कि केंद्र सरकार की यह भूमिका गलत है, जिस वजह से राज्य के विकास में कई बाधाएं आती है, लेकिन बैठक में इन मुद्दों पर कोई निर्णय नहीं लिया गया है। वही मराठा और ओबीसी समाज के विकास को लेकर सकारात्मक चर्चा हुई। नहीं, महाराष्ट्र मध्ये आता जवळपास 28-29 जिल्हे आहेत की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रुग्ण आढळलेला नाही, शून्य आहे। आणि साधारणतः आपण पाहिलं की या कोरोनाच्या एकूण रुग्णांसंख्येचं पाहिलं तर 96% लोकांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही, झिरो सिम्पटम्स 94-95% लोकांना। 3-4% लोकांना सर्दीसारखं किंवा ताप आल्यासारखे बाकी किरकोळ सिम्पटम्स आहेत, त्याला फार काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। अशा स्थितीमध्ये पुढचे वेरियंट्स पुन्हा काही धोकादायक येऊ शकतील असं चर्चा आहे। आणि यामध्ये आपण आपल्या आम्ही काल कॅबिनेटमध्ये किमान जिथे गर्दीची ठिकाणं किंवा जिथे सिनेमा हॉल आहेत, लग्न सोहळे जिथे होतात, तुमच्या बाकी धार्मिक कार्यक्रम होतात, अशा ठिकाणी मास्क लावला गेला पाहिजेत आणि मास्क वापरला गेला पाहिजेत, आणि त्यासाठी त्यांना त्या पद्धतीचे त्यांना इंस्ट्रक्शन दिले पाहिजेत, ही चर्चा झाली। परंतु पूर्णतः मास्कची सक्तीचे मात्र निर्णय झालेले नाही, त्या संदर्भातला निर्णय आवश्यकतेनुसार माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहे। नाही, परमिशन मिळालेली आहे 27 जागा भरायसाठी आणि त्याची कारवाई सुरू आहे। शासकीय कंपन्यांच्यासाठी आम्ही टेंडर काढलं आहे, जे काही गव्हर्नमेंटच्या पॅनलवर 5 कंपन्या आहेत, ते सगळे कंत्राटी पद्धतीनंच भरायचं आहे। आणि महाज्योतीच्या असतील, ओबीसीच्या सुद्धा 350 जागा भरायच्या आहेत। याला आता 1-8 दिवसामध्ये याच्या जाहिराती निघतील आणि या सर्व जागा भरले जातील। ओबीसीच्या कुठल्या जागा भाऊ, सविस्तर सांगा। नाही, ओबीसी विभागाच्या जागा, जे बहुजन कल्याण विभाग जो नव्यानं आला आहे, त्यांच्यासुद्धा जागा भरण्यासाठी तो प्रस्ताव त्याला मान्यता मिळालेली आहे। आणि त्यासुद्धा जवळपास 350 जागा आहे, 362 जागा वगैरे, त्या जागा आम्ही आता लवकरच भरणार आहोत। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर।